Welcome friends. Today I am going to teach you a very important new poem from 9th standard English textbook. So the title of the poem is Hope is the Thing with Feathers. And this beautiful poem is composed by one of the greatest poets in 19th century, and her name is Emily Dickinson. Emily Dickinson is famous for her lyrical poems. She penned nearly 1800 poems in her lifetime, but she could publish only 7 till she was alive. The rest of the poems were published posthumously, that is after her death. तर मित्रांनो, ही जी कवयित्री आहे ती खास अशी आहे, कारण ती तिच्या आयुष्यामध्ये प्रसिद्ध झाली पण तिच्या मृत्यूनंतर, कारण तिचं मोस्ट ऑफ द रायटिंग हे तिच्या मृत्यूनंतर पब्लिश झालं. तर अशा या रायटिंग मधलीच ही एक खूप महत्वाची पोएम आज आपण बघणार आहोत, जिचं टायटल आपण म्हटलं की होप इज द थिंग विथ फेदर्स. तर मित्रांनो, एमिली डिकन्सन लिव्ड अ सॉलिटरी लाईफ वेन शी वॉज अडल्ट. ती एकांतात राहत होती, ती फार 4 लोकात मिसळत नव्हती. तिच्या लाईफटाईम मध्ये तिने ज्या सगळ्या कविता लिहिल्या त्याच्यामधून तिने ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट वरती आधारित ह्या सगळ्या कविता लिहिलेल्या दिसतात. तर आता हीच कविता घ्या ना, तर होप इज द थिंग ऑफ फेदर्स. तर होप ही कन्सेप्ट कशी आहे, ऍबस्ट्रॅक्ट आहे, पण अशी ही ऍबस्ट्रॅक्ट असणारी कन्सेप्ट तिने थोडस फिजिकली व्हिजिबल टँजिबल असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे होप बद्दल आपल्याला जर बोलायचं झालं, तर होप बद्दल बोलताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजरी किंवा वेगळ्या प्रकारच्या लिटररी डिव्हायसेस वापरून ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर ही एक जी कविता आहे ती खूपच फेमस अशी कविता आहे. कवितेचे पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की या ज्या कविता या बाईंनी लिहिल्या त्या सगळ्या कविता या बिना टायटलच्या होत्या. म्हणजे जिवंत असताना या लिहिल्या नसल्यामुळे किंवा पब्लिश केल्या गेल्या नसल्यामुळे त्यांना टायटल दिलेलं नव्हतं, आणि मग मृत्यूनंतर जेव्हा ह्या पब्लिश केल्या गेल्या तर तेव्हा टायटल काय द्यायचं हा मोठा प्रश्न पब्लिशरकडे होता. तर मग असं दिसून येतं की ते सगळ्या ज्या पोएम्स आहेत नंतर पब्लिश झालेल्या त्या सगळ्या पोएम्सचं टायटल हे कवितेची पहिली ओळ आहे. तुम्ही जर या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर बघा की कवितेची पहिली लाईन हेच टायटल आहे. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला या कवितेमध्ये दिसतील की या ठिकाणी या कवितेला तुम्ही जर वाचन केलं कवितेचं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही फारच शॉर्ट अशी पोएम. हार्डली देर आर ओनली 3 स्टॅन्झाज हिअर. फर्स्ट 3 स्टॅन्झा, ऑल द स्टॅन्झाज कंटेन 4 लाईन्स. म्हणजे लिरिकल शॉर्ट लिरिकल पोएम असं ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये थोडीशी म्युझिकल आस्पेक्ट पण असतो, लय ताल वगैरे असतं. तर असं काहीस या कवितेमधून आपल्याला दिसत आहे, आणि खूप सुंदर आणि सोप्या शब्दांमध्ये द पोएट हॅज ट्राईड टू एक्सप्रेस हर हर सेल्फ थ्रू दिस पोएम. पोएमचं लाईन बाय लाईन अनालिसिस करण्या अगोदर 2 गोष्टी महत्वाच्या मला सांगणं आवश्यक वाटतं की हिअर द पोएट हॅज ट्राईड टू यूज फिगरेटिव्ह लँग्वेज. दिस पोएम इज फुल ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज अँड शी हॅज एम्प्लॉइड, शी हॅज युज्ड एक्सटेंडेड मेटाफर इन दिस पोएम. हिअर होप इज ट्रान्सफॉर्मिंग इन टू अ बर्ड. ऍक्च्युली द पोएट लाईक बर्ड्स व्हेरी मच, सो शी हॅज एक्सटेंडेड, शी हॅज ट्रान्सफॉर्म द कन्सेप्ट, ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट ऑफ होप इन टू बर्ड. अँड तुम्हाला हे तर माहीत असेल की मेटाफर म्हणजे काय. तर मेटाफर हे तुम्ही मागच्या इयत्तांमध्ये कदाचित शिकलाय असाल. मेटाफर म्हणजे इट्स अ काइंड ऑफ कम्पॅरिझन, 2 थिंग्स आर कम्पेअर्ड बेस्ड ऑन सम क्वालिटी. सो हिअर द कन्सेप्ट ऑफ होप इज कम्पेअर्ड विथ द बर्ड. ओके, अँड दिस इज एक्सटेंडेड टू टू द एंड ऑफ द पोएम. तर हा एक महत्वाचा मुद्दा. सेकंड इज दॅट इफ यू रीड द पोएम केअरफुली यू विल सी द सिंटॅक्स ऑफ दिस पोएम इज क्वाईट डिफरंट. प्लस यूज ऑफ डॅशेस. तर बघा तुम्ही किती डॅशेस देत कविता. कविता आहे साधारणपणे 12 ओळीची, आणि नंबर ऑफ डॅशेस आर देअर
15 15 dashes ka vaidri ne vapale she has used them in this poem. And as a common reader, we may feel that why the poet has used so many dashes here, what is the provision for that? So the answer is she has tried to give space, she has tried to give a pause to the reader. We can say that she has tried to give the breathing space to the reader while reading the poem one. And the another reason for that is she has tried to focus, or she has tried to give emphasis on certain words or certain phrases in the poem, and that's why she has used so many dashes here. Actually, the poets have liberty to use anything because it is called as poetic liberty. कवी किंवा लेखक हे त्यांची लिबर्टी घेऊन अनेक बदल करत असतात, तसंच काहीच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या अख्ख्या पोएम मध्ये फक्त एकच कॉमा आहे मित्रांनो, आणि 15 डॅशेस या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आणखी एक गोष्ट तुम्हाला शेवटी शेवटच्या स्टॅन्जा मध्ये दिसेल की देर आर सम कॉमन नाउन्स अँड दीज कॉमन नाउन्स आर कॅपिटलाइज्ड, ते कॅपिटल्स मध्ये लिहिलेले. तर शेवटच्या स्टॅन्जा मध्ये तुम्ही ते पहा किंवा मध्येही एखाद्या वेळेस तुम्हाला सापडू शकेल. तर याचे सुद्धा कारण काय आहे की द पोएट वॉन्ट्स टू एम्फोसिस दिस थिंग्स अँड दॅट्स वाय शी हॅज कॅपिटलाइज्ड कॉमन नाउन्स. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट टू द पोएम. विल सी द अनालिसिस ऑफ द पोएम स्टॅन्जा बाय स्टॅन्जा, लाईन बाय लाईन. सो लेट अस स्टार्ट. सो फ्रेंड्स, फर्स्ट आय विल रीड फर्स्ट स्टॅन्जा अँड देन आय विल एक्सप्लेन लाईन बाय लाईन. होप इज द थिंग विथ फेदर्स that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. So friends, as I told you earlier, this poem is a metaphor, extended metaphor, and here image of bird is used in order to describe the concept of abstract concept of hope. तर या कवितेमध्ये बर्डची इमेजरी वापरलेली आहे. कशासाठी? तर होप नावाची जी काही कन्सेप्ट आहे ती एक्सप्लेन करण्यासाठी किंवा तिच्याबद्दलचे विचार सांगण्यासाठी. तर मित्रांनो, पहा तुम्ही इथं की या पहिल्या स्टॅन्जामध्ये सुद्धा तुम्हाला तीन चार गोष्टी दिसतील. काय दिसेल बघा, पहिला वर्ड तुम्ही लक्षपूर्वक पाहिला, होप. तर होप इज गिव्हन इन द इन्व्हर्टेड कॉमास. नाऊ व्हाय इन्व्हर्टेड कॉमास? अगेन द रिझन इज शी वॉन्ट टू फोकस, शी वॉन्ट टू गिव्ह एम्फसिस ऑन दिस कन्सेप्ट. तर आपण जेव्हा विचार करतो किंवा आपण जेव्हा डिफाईन करायचा प्रयत्न करतो की होप काय आहे, तर आपल्या दृष्टिकोनातून होप म्हणजे काय आहे, तर होप ही एक प्रकारची इनर डीप रूटेड विश असते, लॉंगिंग असते. आपल्या मनामध्ये कुठेतरी खोलवर उतलेला असा एक विचार असतो, पॉझिटिव्ह विचार असतो की जो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. तर मग इथं कवयित्रीनी याची कंपॅरिझन एका बर्डशी केली आहे. आता बर्डशी केली म्हणलं की देअर शुड बी यूज ऑफ व्होकॅब्युलरी रिलेटेड टू बर्ड्स. तर मग तुम्ही असं बघा की पहिल्या स्टॅन्जामध्ये तुम्हाला असे काही शब्द सापडतील. तर पहिला शब्द तो आहे फेदर्स आहे, पर्चेस आहे, सिंग्स आहे. तर हे सगळे ट्यून आहे. हे सगळे वर्ड्स काय दर्शवतात मित्रांनो? इट इनडायरेक्टली ऑर डायरेक्टली टॉक्स अबाउट द थिंग्स रिलेटेड टू बर्ड. And through this bird imagery, bird vocabulary, the poet is trying to express herself. Tar baka ki hope is the thing with feathers. She has said hope is equal to what? Equal to the bird with feathers. But actually, ithe tumhala ek gosht nakki lakshat ali asel ki apan birds mantoy pan to bird ha shabd pahilya stanza madhe tumhala distoy ka? No, not at all. पहिल्या याच्यामध्ये पोएट हॅज नॉट एक्सप्लिसिटली स्टेटेड दॅट इट इज अ बर्ड. शी इनडायरेक्टली सेज की दिस इज अ बर्ड. बघा, फिदर्स, पर्चेस हे सगळे शब्द जे आहेत हे तुम्हाला काय हिंट करतायत? दीज वर्ड्स हिंट टुवर्ड्स द बर्ड, बट ऍक्च्युली द पोएट हॅज नॉट क्लिअरली स्टेटेड इट इन द फर्स्ट स्टॅन्जा. अँड इफ यू रेड द पोएम केअरफुली इन नेक्स्ट स्टॅन्जा यू विल सी द फर्स्ट टाइम द पोएट युजेस द वर्ड बर्ड. तर पहिल्या स्टॅन्जामध्ये आपण आणखी तपशिलात जायचा प्रयत्न करूया की होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल. व्हेअर डज द होप लिव्ह? व्हेअर इज द होप इन ह्युमन माइंड? द होप लिव्ह इन द सोल. होप ही कुठे असते? तर सोल मध्ये असते, हार्ट मध्ये असते असं आपण म्हणू. होप कुठून जन्म घेते? व्हेअर डज इट अराइज फ्रॉम?
प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होप नावाची कन्सेप्ट, होप नावाची जी काही गोष्ट आहे ती असतेच आणि ती रिसाइड्स, इट रिसाइड्स इनसाइड अवर हार्ट, इनसाइड अवर सोल. सो होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल, मीन्स इट ड्वेल्स परमनंटली. होप अशी गोष्ट आहे की ती काही काळासाठी असते का नाही, तर इट स्टँड्स देअर, इट अलाइड्स देअर, इट लिव्ह्स देअर परमनंटली इन एव्हरी ह्युमन बिईंग्स सोल, एव्हरी ह्युमन बिईंग्स इमोशन्स. सो अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि व्हॉट इज द रोल ऑफ दिस होप इन लाईफ? द रोल ऑफ होप इन लाईफ इज दॅट की इट सिंग्स, मीन्स इट अराइजेस, इट कम्स टू लाईफ, इट कम्स इन अवर रियालिटी व्हेनेव्हर नीडेड. आपल्याला जेव्हा आयुष्यामध्ये याची गरज असते तेव्हा ही होप या ठिकाणी आपल्याला मदतीला धावून येते आणि अशी ही होप माणसाला जगण्याचं एक कारण देते. तर अशी ही होप या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये त्या कवीने सांगायचा प्रयत्न केलाय. तर दुसरा जो तिसरी जी ओळ आहे, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स, म्हणजे शी इज ट्राईंग टू एक्सप्रेस द होप कम्स आउट, इट डज नॉट हॅव एनी वर्ड्स. तिला काही शब्द असतात का? नाही. तर ती बिना शब्दाची एक प्रकारे इमोशन आहे जी बाहेर येते जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही ऑड सिच्युएशन येत राहतात, तर तेव्हा ती ऍक्च्युली मॅनिफेस्ट होते. द होप मॅनिफेस्ट इन व्हेरी हार्श अँड डिफिकल्ट सिच्युएशन फ्रेंड्स. आणि मग या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की होप हे काय आहे, इट्स इमोशन. आणि जिथं इमोशन्स येतात तिथं लॉजिक बंद होतं, म्हणजे एका अर्थाने होप ही इरॅशनल कन्सेप्ट आहे, जिथं रॅशनॅलिटी येत नाही, जिथं फक्त इमोशन्सला व्हॅल्यू आहे आणि या इमोशन्स मधूनच आपल्याला जगण्याची उभारी देणारी ही होप आहे. या ठिकाणी बघा की फीदर्स हे कसं आहे. बघा की फीदर्स असा शब्द विचारात घेतला तर आपण असं म्हणू शकतो की फीदर्स म्हणजे काय, तर फीदर्स पक्षाचे बघितले तर ऍक्च्युली दे आर वीक, म्हणजे असं पाहिलं तर, बट वेन दे आर पुट टुगेदर दे हॅव स्ट्रेंथ इन फ्लाईट. कधी त्यांच्यामध्ये असं नुसतं इंडिव्हिज्युअली तुम्ही फीदर पाहिला तर त्याची काय ताकद आहे, पण जेव्हा बर्ड गोज फॉर फ्लाईट, जेव्हा पक्षी झेपावतो, तर झेपावण्याची ताकद कशात असते, तर ती पंखात असते, त्या पक्षात असते. तर ही जी ताकद आहे ती कोण देतं आपल्याला, तर ती ताकद आपल्याला ही होप देत असते कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि ती कधीच आपल्याला असं सांगत नाही किंवा काही नाही, इट कम्स विदाउट स्पीकिंग एनिथिंग, इट कम्स विदाउट वर्ड्स, इट कम्स इन ऍक्शन डायरेक्टली. तर अशी ही त्या ठिकाणी होप आहे. आणि परमनंटली इट सिंग्स द सॉन्ग दॅट इज वर्डलेस. नेहमी हे जे काही सॉन्ग असतं तिचं, ह्या होपचं जे एक्सप्रेशन असतं, सॉन्ग म्हणताना आपण काय म्हणूया, एक्सप्रेशन, हाऊ दिस होप एक्सप्रेसेस इट सेल्फ, इट एक्सप्रेसेस विदाउट एनी वर्ड्स, इट नीड्स नो वर्ड्स टू एक्सप्रेस हर सेल्फ, इट कम्स अँड हेल्प द पर्सन, इट कम्स अँड पुश द पर्सन इन हर ऑर हिज सिच्युएशन टू इमर्ज सक्सेसफुल. दिस इज वॉट द पोएट सेज इन द फर्स्ट स्टँडर्ड. लास्ट ओळीमध्ये मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर बघा ते लास्ट ओळीमधले पहिल्या स्टँडर्डच्या शेवटचे जे दोन शब्द आहेत, ऍट ऑल, हे आयसोलेट केलेले आहेत दोन डॅशेसने. आणि मी मगवा म्हटलं त्याप्रमाणे या ठिकाणी काय आहे, तर कवीला त्या ठिकाणी एम्फोसिस करायचं. तर इथं काय एम्फोसिस केलं बघा, अँड नेव्हर स्टॉप्स ऍट ऑल, याचा अर्थ हे जे सॉन्ग आहे, हा जो बर्ड जे सॉन्ग सिंग करतोय, ते सॉन्ग हे एंडलेस सॉन्ग आहे. इट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन इन एव्हरी सिच्युएशन. दॅट मीन्स होप ऑलवेज अकंपनी अस इन आवर लाईफ इन एव्हरी सिच्युएशन. तर दॅट इज व्हॉट द पोएट वॉन्ट टू एम्फोसिस हिअर विथ द यूज ऑफ डॅशेस. आता आपण सेकंड स्टँडा वाचायचा प्रयत्न करूयात मित्रांनो. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म that could have mashed the little bird that kept so many warm. आता बघा की या स्टँडा मध्ये साधारणपणे सातव्या ओळीमध्ये द पोएट हॅज युज्ड द बर्ड फॉर द फर्स्ट टाइम.
म्हणजे बर्डची जी त्या ठिकाणी ही झाले एक्सटेंडेड मेटाफर जे सुरू झालंय तर त्याच्यामध्ये जे कम्पॅरिझन होपचा आणि बर्डचा आहे तर पहिल्यांदा कवयित्रीने एक्सप्लिसिटली वापर केला या शब्दाचा सातव्या ओळीमध्ये. तोपर्यंत आपल्याला फक्त इमॅजिन करायचंय त्या शब्दांच्या अर्थांना शब्दांचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी विचार करायचा आहे. तर मित्रांनो तर या पहिल्या ओळीत देखील तुम्हाला असं दिसेल की दोन तीन वेळा डॅशेस वापरलेले आहेत आणि पहिले दोन जे डॅशेस आहेत त्याच्यामध्ये एक फ्रेज त्या ठिकाणी त्यांनी वापरलेली अँड द स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. तर याच्यामध्ये या कवितेमध्ये या ठिकाणी कवयित्रीने काय केलेलं आहे तर शी हॅज युज्ड इमेजरी टू इलस्ट्रेट हार्ड अँड हार्श सिच्युएशन इन द लाईफ. सो कंडिशन्स दॅट ऑलवेज विदर द लाईफ ऑफ पर्सन. अशी परिस्थिती माणसाच्या जीवनात येते की ज्यावेळेस माणूस निराश होतो, सगळं सोडून देतो, काहीच आपल्या आयुष्यात नाही असं त्याला वाटायला लागतं. अशी परिस्थिती जेव्हा येते तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही होप उभारी घेते असं त्या ठिकाणी कवी म्हणते. ही पोय अँड स्वीटेस्ट म्हणजे ही जी होप आहे ती खऱ्या अर्थाने पुढे कधी येते तर ती इन द गेल. इन द गेल म्हणजे इन द स्टॉर्मी सिच्युएशन. स्टॉर्मी सिच्युएशन म्हणजे आयुष्यातले ट्रबल्स, आयुष्यातले भयंकर परिस्थिती, अनबिअरेबल जेव्हा एखादी गोष्ट होते, आपल्याला सहन होत नाही, आपली परिस्थिती खूपच भयंकर झालेली असते, अशा परिस्थितीमध्ये या होपचं जे गाणं आहे ते अधिक स्वीट किंवा द स्वीटेस्ट होतं असं या ठिकाणी दिसत आहे. म्हणून ते शब्द वापरलेत अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. तर अशा अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये, अत्यंत ट्रबलसम परिस्थितीमध्ये, जिथं सगळं संपून गेलंय असं वाटतं आपल्याला, अशा परिस्थितीमध्ये ही होपचं जे काही सॉन्ग आहे दॅट स्वीटेस्ट इट साऊंड स्वीटेस्ट टू द पोएट. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म अँड दॅट कुड अलॅस द लिटल बर्ड. पण असं कधीतरी होतं की खूपच एकदम टोकाची परिस्थिती येते की जिथं आपल्याला समोर काहीच दिसत नाही, तर अशा वेळेस कदाचित हा जो बर्ड आहे, ही जी होप आहे, ही थोडीशी बॅकग्राऊंडला जाते आणि ही जी होप ज्यांनी आपल्याला जगण्याची उभारी दिली, जगण्याचं कारण दिलं, आपल्याला कम्फर्ट दिला, वाम दिला, अशी ही होप कधी कधी अशा प्रकारच्या खूप भयंकर अशा परिस्थितीमध्ये मात्र थोडीशी बॅकफूट वर गेल्यासारखी दिसत असते. तर या स्टँझामध्ये कवयित्रीने शी हॅज दिस लिटल बर्ड फार स्ट्रॉंगर दॅट इट अपियर्स असं तिला कदाचित सांगायचं आहे. इट कंटिन्यूज इट सॉंग अमिडस्ट द ट्रबल अँड थंडर स्टॉर्म्स. होप रिमेन कॉन्स्टंट इवन द डिम सिच्युएशन. म्हणजे जसं सी फेअरिंग इमेजरी याच्यात वापरलेली आहे की भयंकर वादळ आलेलं आहे आकाशामध्ये, थंडर स्टॉर्म्स चालू आहेत, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही होप आपल्याला साथ देते, आपल्याला पुढे नेते असं या ठिकाणी कवी सांगायचा प्रयत्न करत आहे. Now friends, let's go to the last stanza of this poem. I'm reading that. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Now in this last stanza, the poet mentions some of the situations where this concept of hope arises in our mind. So it is heard in the chillest land. Chillest land means coldest situations, means adverse situations in our life. Strangest, weird situations, ki asa situation ki jyachyamadhye apan kadhi kalpana keleli navti, ashat apan jeva jato ki aplya aayushyat yeto, ta asha thikani hi hope aplyala madadila yete. Ani kuthlyahi extreme situation madhe, jivanamadhye je kahi extreme ghadat astat, ta te extreme madhe dekhil manasala होप ही जर्मिनेट होऊ शकते आतमध्ये. तर ते जे होप नावाचं जे सीड आहे तर ते आपल्या सोलमध्ये असतं, आपल्या स्पिरिटमध्ये असतं, आपल्या मनामध्ये दडलेलं असतं आणि हे जे स्पिरिट आहे, हे जे सीड आहे ते जर्मिनेट होतं. इट फ्लावर्स और इट ब्लॉझम्स इन टू अ ट्री इन एक्स्ट्रीम सिच्युएशन. जेव्हा खडतर परिस्थिती येते अशा या खडतर परिस्थितीमध्ये ही होप नावाचा जो रे असतो माणसाच्या जीवनातला तो त्याला कुठे पॉझिटिव्हली पुढे घेऊन जातो, एकदम जीवनाची त्याची दिशा बदलून टाकतो.
आणि हे सगळं कधी आणि कशासाठी घडतं तर ते दोन शेवटच्या लाईन मध्ये कवीने सांगितलं. येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. आता या ठिकाणी ती म्हणते की कुठल्याही एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये हे घडत असलं तरी व्हॉट डज द होप वॉन्ट्स इन रिटर्न. आज आपण जगत असताना सगळीकडे गिव्ह अँड टेक आहे, मला काहीतरी तुम्ही द्या मग मी तुम्हाला काहीतरी मदत करतो. या परिस्थितीत आपण सगळे जगत असतो. हिअर इन दिस सिच्युएशन द पोएट सेज दॅट इट मीन्स द होप डझंट नीड एनिथिंग इन रिटर्न. शी इवन डझंट नीड अ क्रम इज अ व्हेरी स्मॉल पेटी थिंग्स. शी डझंट नीड एनी काइंड ऑफ रिटर्न फॉर टू कम अ लाईव्ह. तर होप जिवंत होण्यासाठी जगण्यामध्ये जीवनामध्ये तिला काहीही आपल्याकडून अपेक्षा नसते. कुठल्याही एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये कुठल्याही ऑडिटीज मध्ये ती असते, ती येते, ती आपल्याला हात देते, ती आपल्याला बाहेर काढते, ती आपल्याला दिशा दाखवते, ती आपल्याला घेऊन जाते उंच भरारी मारण्यासाठी आणि मग तिथून पुढे आपण आपलं आयुष्य बदलून जातो. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही अशा कितीतरी गोष्टी ऐकल्या असतील की ज्याच्यामध्ये एका छोट्याशा काहीतरी गोष्टीने माणसाचं सगळं मनावरती आलेलं जे मळब आहे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्हिझम, पेसिमिझम जे मनामध्ये आपल्या सगळीकडे भरून राहिलेलं असतं ते क्षणात निघून जातं आणि आपल्याला जीवनामध्ये जगण्याची उभारी देतं. तुम्हाला ती राजाची गोष्ट माहीत असेल, एक राजा त्याच्या दररोजच्या आयुष्यामधल्या अनेक गोष्टीने वैतागून आत्महत्या करण्यासाठी जातो आणि आत्महत्या करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला समोर एक कोळी दिसतो आणि कोळी किंवा मुंगी बोलते, मुंगी दिसते आणि ती मुंगी खालून वरती जाण्याचा प्रयत्न करत असते. तर तो राजा तिथून तो बघत असतो की ती मुंगी त्या भिंतीवरती चढायचा प्रयत्न करते आणि चढत वरती अर्ध्यापर्यंत जाते, पुन्हा खाली पडते, मग पुन्हा ती सुरुवात करते आणि पुन्हा वरती जायला लागते आणि पुन्हा पडते. असं शेकडो वेळेस घडत राहतं आणि मग शेवटी ती सक्सेसफुल होते आणि शेवटी जिथं तिला जायचं तिथं जाते. आणि ही छोटीशी गोष्ट, किती किरकोळ आहे, मायनर आहे, एकदम पेटती थिंग आहे, पण अशी ही गोष्ट बघितल्यानंतर त्या राजाच्या मनामध्ये जगण्याची उभारी येते आणि त्याच्या मनातले सगळे निगेटिव्हिझम निघून जातं आणि तो त्या ठिकाणी पुन्हा परत येतो आणि जगभारत पादाक्रांत करतो. तर अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सापडतील आसपास. एक छोट्याशा गोष्टीतून माणसाला कधी ती ठिणगी पडेल, ते स्पार्क कधी माणसाच्या मनामध्ये मनामधून बाहेर पडेल ते सांगता येत नसतं. आणि हे स्पार्क म्हणजे दुसरं दिसरं काही नसून इट इज नथिंग बट होप. अँड सो होप इज द थिंग दॅट चेंजेस एव्हरीबडीज लाईफ अँड दॅट इज वॉट द पोएट इज ट्राईंग टू एम्फसाइज फ्रॉम द फर्स्ट लाईन टू द लास्ट लाईन. की होप इज व्हेरी युजफुल, होप इज डायरेक्ट, होप प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन लाईफ. सो फ्रेंड्स, दिस इज वॉट आय थिंक इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस पॉइंट.